राज्याच्या राजकारणातील आताची महत्वाची बातमी भाजपाला राज्यात धक्क्यांवर धक्के बसत आहेत अनेक आमदार माजी आमदार खासदार हे सोडून जात आहेत लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाला मराठवाड्यात नांदेडमध्ये माजी दोन मंत्री त्यांनी अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाला विरोध करूनही त्यांना प्रवेश दिल्यानंतर नाही भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती आता सुद्धा तसाच मोठा झटका भाजपाला पुन्हा एकदा मराठवाड्यात बसलेला दिसत आहे लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव हे मातंग समाजाचे उच्चभ्रू असे नेते त्यांनीसुद्धा भाजपाचा आज आपला सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर विश्वास टाकून ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षात आज सामील झाले हजारो गाड्यांच्या ताप्यासहित त्यांनी भाजपावर टीका करत आता भाजप हा जातीवादी पक्ष झालेला आहे असं म्हणत भाजपातून त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा एकदा शरद पवार यांच्याकडेच राज्याची सूत्र येतील अशी असं त्यांनी सांगितलं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मराठवाड्यात अनेक धक्के बसले त्यात आज सुद्धा हा धक्का बसल्याने आता भाजपामध्ये चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं विधानसभेआधी भाजपला असे अनेक धक्के बसतील का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद